माणसं माझी होता ज्यांच्या मनामध्ये अहंकार नाही. अहंकार गेल्यानंतर खऱ्या अर्थानं मन शुद्ध होत असत. काय आणि ज्याचं मन शुद्ध झालं त्याला देव दूर नाही. शुद्ध ज्याचा भाव खोटी भक्ती आहे ओळखण्याचं सोपं सूत्र हे आहे. तुम्ही अभिमानी असाल अहंकारी असाल तर तुम्ही भक्त नाही. आणि जर तुमच्यामध्ये अभिमान अहंकार नसेल तर तुम्ही भगवत भक्त आहात. म्हणून भगवत भक्ताचं जीवन अहंकार रहित जीवन आहे. आणि अहंकार रहित जीवन जगणं सर्वात अवघड आहे. रावणामध्ये अहंकार होता, मी आहे तो कोणीच नाही. कंसामध्ये अहंकार होता, हिरण्यकश्यपू मध्ये अहंकार होता, मी आहे तो कोणीच नाही. परंतु त्यांनाही पाणी पाजणारा कोणीतरी भेटला. अहंकार जिनवणारा कोणीतरी भेटत असतो. माणसाचा अहंकार जिनवण्यासाठी माणूस जरी भेटला नाही कोणी तर ईश्वर एक दिवस तुमचा अहंकार हे केल्याशिवाय राहणार नाही. मग अहंकारासारखी खतरनाक गोष्ट दुसरी जगात कोणतीच नाही. अहंकार जात नाही तोपर्यंत चित्त निर्मळ होत नाही. काम गेला, क्रोध गेला, मद गेला, मत्सर गेला, द्वेष गेला, फक्त अहंकार राहिला. केवळ अहंकार राहिला तरी सर्व दोष राहिल्यासारखे आहे. आणि अहंकार गेल्यानंतर एकही दोष राहत नाही. कारण सर्व दोषांना कारण जर कोण असेल तर अहंकार आहे. मग अहंकार गेला पाहिजे. म्हणून गोपिकांच्या जीवनामध्ये फक्त अहंकार नव्हता, शुद्ध भक्ती होती. आणि परमेश्वराला हे षड रिपू षड विकार ज्याच्या अंतकरणातून निघून गेलेले असतात तो आवडतो. तुलसीदासांनी म्हटलं आपल्या नामाने निर्मल जन मन सो मोही आवा
चलन मन तो मोहि पावा मोहि कपट चल चित्रन बाप राम विठ्ठला विठ्ठला।